दौंड तालुक्यातील उंडवडी नजीक भोसलेवाडी येथे एक मित्र एक वृक्ष या संस्थेच्या वतीने 500 झाडे लावली असून त्या झाडांचे 56 अधिक प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण नुकतेच करण्यात आले आहे. हा स्तुत्य उपक्रम नव्याने हाती घेतला असून महाराष्ट्रात कदाचित पहिलाच उपक्रम राबवत आहे अशी माहिती एक मित्र व एक वृक्ष संस्थेचे प्रमुख डॉक्टर प्रशांत मुथा यांनी दिली. भोसलेवाडी येथील ओढ्या शेजारील जागा जेसीबी यंत्राच्या सहाय्याने साफसफाई करून घेतली. संस्थेचे स्वयंसेवक तसेच गावातील ग्रामस्थांनी आपापसातील किरकोळ मतभेद विसरून अशा स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपण करण्यास मदत केली आहे. इतर गावातील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या परिसरात पण आमच्या एक मित्र एक वृक्ष संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाईल. झाडांची निगा राखण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आमच्या संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन देखील मोथा यांनी यावेळी केले. एक मित्र एक वृक्ष हा ग्रुप गेली 6 वर्षापासून वृक्षारोपणावरती कार्य करत आहे. दोन तालुक्यामध्ये विविध संकल्पना म्हणून वृक्षारोपण केलं आहे. त्यामध्ये आईचं झाड असेल, प्रेमाचं झाड असेल, देवाचं झाड असेल, वाढदिवसाला झाड असेल, या संकल्पना मांडून आपण आतापर्यंत 10 ते 12 हजार झाडं लावलेली आहेत. झाड लावताना मोठं व त्याला पाण्याची सोय म्हणून संगोपनासाठी ड्रीप आपण 100% करतो. आज आपण उंडवडी गावामध्ये वृक्षारोपण करत आहोत. हे कार्य करत असताना असं लक्षात आलं की पक्ष्यांना उपयोगी झाडं आपण लावली पाहिजेत, कारण की पक्ष्यांना आज फळं मिळण्यासाठी फळं मिळत नाही, फुलं मिळत नाही, म्हणून पक्ष्यांना अन्न मिळावं या उद्देशाने आपण पक्ष्यांचं जुजबारी संकल्पना राबवत आहोत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.